नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल अबोलीज फॅशन वर्क। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनुष्का शर्माचा जो ब्रेकअप सॉन्गमध्ये जो लुक होता किंवा जो टॉप होता त्याचं कटिंग आणि स्टिचिंग डिटेलमध्ये बघणार आहोत। यात थोडंसं मी वेगळी फॅशन यूज केलेली आहे कॉज ऑफ कस्टमर चॉईस अँड रिक्वायरमेंट। आणि अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, आता हा व्हिडिओ आपण इथे स्टार्ट करूयात। तर मंडळी, आता यासाठी कोणतं फॅब्रिक यूज करावं किंवा कोणते लेसेस लागतील किंवा कोणतं पॅच लागेल याचं आपण डिटेलमध्ये थोडी इन्फॉर्मेशन इथे बघूयात। तर इथे मी जॉर्जेटचं फॅब्रिक घेतलेलं आहे 3.5 मीटर। माझं जे कस्टमरचं मेजरमेंट होतं ते 36 नंबरचं होतं, त्यासाठी मला इथे 3.5 मीटरचं फॅब्रिक लागलं। त्यानंतर रेग्युलरचं आपलं अस्तर ज्याला आपण लाइनिंग म्हणतो ते मी इथे ॲक्टिवाचं यूज केलेलं आहे। त्यानंतर ही लेस घेतलेली आहे मी, ही आपल्या स्लीव्जसाठी घेतलेली आहे। त्यानंतर ही जी आहे ते मला पॅच मिळालं नाही यासाठी मी इथे तयार करणार आहे, यासाठी या वेगवेगळ्या लेसेस घेतलेल्या आहेत ज्यामुळे माझ्या या आउटफिटला तिच्यासारखा लुक येईल। तर हे 4 लेसेस आपण इथे यूज करणार आहोत, त्यातसुद्धा कोणती चांगली दिसते हे सुद्धा आपण ठरवणार आहोत। तर आता इथे बघा, सगळ्यात पहिलं आपण शोल्डर मेजर करून आपण ते पॉइंट आउट करून घ्यायचं आहे। यानंतर आपला नेहमीप्रमाणे आर्म होल येतो ज्याला आपण आपल्या रेग्युलर भाषेमध्ये मुंडा असं संबोधतो। यानंतर जे काही तुमचं चेस्टचं मेजरमेंट असेल त्याला भागिले 4 आणि +2 असं करून जे काही तुमचं एक पॉईंट येईल किंवा जी संख्या येईल ती आपल्याला मार्क करायची आहे। हे मेजरमेंट जे आहे ते आपल्या चेस्टसाठीचं आहे। आणि आता यानंतर आपलं वेस्टचं मेजरमेंट लागेल, ते सुद्धा आपल्याला असंच काउंट करायचं आहे, वेस्ट भागिले 4 + 2, आणि तिथे एक पॉईंट करून घ्यायचं आहे। आणि हे जे पूर्ण मेजरमेंट आहे ते शोल्डर टू वेस्ट लाईन, हे मेजरमेंट इथं आपण घेतलेलं आहे उभ्यामध्ये। आणि जिथे हा पॉईंट येतो तिथे आपण वेस्ट मार्किंग केलेले आहे। सोबतच हे सगळे पॉईंट्स एकमेकांना जोडून एक ढोबळमानाने आकृती अशी तयार केलेली आहे। आणि त्यानंतर हा मुंड्याचा आकार आपण इथे दिलेला आहे। तर आता यात काय होतं की कुणाचं वेस्ट कमी असेल तर वेस्टचं मेजरमेंट आत येईल, कुणाचं सरळ येईल, किंवा कुणाचं जर वेस्ट तुमच्या चेस्टपेक्षा जास्त असेल तर हे थोडं बाहेर येईल, इतकाच यात काय असेल तो फरक पडेल, बाकी मेजरमेंट सेम असेल किंवा लुक सेम असेल। आता या पद्धतीने आपण एक बॅक कट केलेला आहे आणि एक फ्रंट कट केलेला आहे। तर बॅकला जे माझं गळ्याचं मेजरमेंट आहे ते मी इथे पॉईंट आउट करून पूर्ण कटिंग करून घेत आहे। आणि यानंतर सेम टू सेम आपण फ्रंटसुद्धा कट करणार आहोत। पण जर तुम्हाला असेच वेगवेगळे फॅशन्स आणि डिझाईन्स बघायचे असतील तर त्यासाठी माझ्या या व्हिडिओला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि त्याचसोबत नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका। तरी अशा पद्धतीने मी इथे बॅकचा जो नेक आहे तो कट केलेला आहे आणि असाच मी इथे फ्रंटसुद्धा कट करून घेत आहे। जे काही तुमचं मेजरमेंट असेल ते तुम्ही इथे ड्रॉ करून घ्या आणि त्यानुसार तुमचं नेकलाईन कट करा। इथे थोडासा मी पानगळा केलेला आहे कारण कस्टमर रिक्वायरमेंट, तुम्हाला आवडल्यास तुम्ही पानगळा करू शकता किंवा जसा हुबेहूब त्रिकोणी दाखवलेला आहे अनुष्काचा तसासुद्धा तुम्ही इथे करू शकता। आता यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक असे दोन्ही पार्ट आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत। इथे मी जॉईन केल्यानंतर दाखवते, हा माझा फ्रंटचा भाग आणि यानंतर एक्स्ट्राचं फॅब्रिकसुद्धा जे आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे। आणि हा बॅकचा, इथे मी डार्ट्स टाकलेले आहेत कारण यामुळे आपल्या बॉडीला व्यवस्थित शेप दिसतो। आता आपण जो आपला स्कर्ट आहे तो 1/4 या मेजरमेंटमध्ये फक्त मेन फॅब्रिकवर कट करून घेणार आहोत, म्हणजेच वेस्ट, सीट आणि बॉटम, इतकेच मेजरमेंट चौथ्या भागाचे आपल्याला लागतील आणि फक्त मेन फॅब्रिक लागेल कारण आपण अस्तर यूज करणार नाही आहे, कारण त्या इमेजमध्ये सुद्धा अस्तर नाही आहे। त्यामुळे इथे आपल्याला फक्त आणि फक्त मेजरमेंट स्कर्टवर घ्यायचं आहे आणि सोबतच स्लीव्जसुद्धा असेच काढायचे आहेत ज्याला अस्तर नसेल। या स्लीव्जला आपण फ्रिल्ससुद्धा ॲड करणार आहोत। आता यानंतर बघा, बॅकच्या पार्टला बॅकचा स्कर्टचा जो पोर्शन आहे तो आपल्याला वेस्ट लाईनवर असा अटॅच करून घ्यायचा आहे। जर फॅब्रिक एक्स्ट्रा झालं तर ते तुम्ही कट करू शकता पण कमी घेऊ नका। आता यानंतर जो फ्रंटचा भाग आहे त्यालासुद्धा फ्रंटचा स्कर्टचा पोर्शन आपल्याला ॲड करायचा आहे,
इथे तुम्ही स्कर्टला डाट नाही दिले तरी चालतील. आता यानंतरचा मुद्दा म्हणजे आपल्याला ह्याला समोर एक पॅच टाईप लुक तयार करायचा आहे. तर त्यासाठी मला पॅच जो आहे तो रेडीमेड नाही मिळाला, तर मी इथे माझ्याकडे ज्या लेस मी आणल्या होत्या त्या लेसचा यूज करून इथे एक मी पॅच तयार करेन. हा पॅच तुमच्या बेली बटनपर्यंत आला पाहिजे, तरच याचा लुक चांगला दिसतो. तर बेली बटनच्या इथे एक पॉइंट आउट करून घ्या आणि त्याचप्रमाणे हा पॅच ॲड करून सिमिलरली लुक देण्याचा प्रयत्न करा. तर ज्या लेसेस मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवल्या होत्या त्याचे असे छोटेसे तुकडे करून ते मी इथे ॲड करून तो ग्लो किंवा तो लुक आणण्याचा प्रयत्न केलेला आहे जो मला क्रिएट करायचा होता. तर यासाठीची ही लेस मी इथे झिगझॅगमधली वापरलेली आहे. यानंतर रेग्युलरची वेल्वेटची एक लेस मी इथे यूज केलेली आहे आणि माझी गोल्डन कलरची. अशा पद्धतीने तीन लेसेस एकत्र केल्या. आता यानंतर मला काय वाटलं की ब्ल्यू कलरचा याच्यावर तुकडा कसा दिसेल. पहिला मला तो छान वाटला, पण नंतर मला हा लुक अजिबात आवडला नाही, त्यामुळे मी या लेसचा जो लुक होता तो कॅन्सल केला आणि फक्त या तीनच लेसेस इथे यूज केल्या. आता हे दोन्ही पोर्शन झाल्यानंतर आपल्याला शोल्डरला जॉईन करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर याला स्लीव्ज अटॅच करायचे आहेत. स्लीव्जचा व्हिडिओ बनवायला मला वेळ नाही मिळाला, तर मी इथे डायरेक्ट दाखवतो. याला मी फ्रिल ॲड केली आणि जी माझी ग्रे कलरची लेस होती आणि जी झिगझॅगवाली होती ती याला मी डिझाईन म्हणून इथे ॲड केली. आता यानंतर हे नॉट्स मी बनवले आहेत. आता माझा ड्रेस पूर्ण झालेला आहे, तर हे नॉट्स आपल्याला साईड कटला यूज करायचे आहेत. आणि हे नॉट्स कसे बनवायचे हे जर बघायचं असेल तर याचासुद्धा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. आता फक्त आपल्याला यात काय करायचं आहे, असं एक छोटंसं याला ट्विस्ट द्यायचं आहे आणि हा क्यूट असा ट्विस्ट आपल्याला आपल्या साईड कटवर ॲड करायचा आहे जिथे आपले साईड कट्स स्टार्ट होतात. तर अशा पद्धतीने इथे आपल्याला मशीनच्या साह्याने फक्त एक 4 ते 5 वेळा स्टिच करायचं आहे, म्हणजे आपले हे नॉट्स ॲड होतील. आणि हे नॉट्स आपल्या लेंथप्रमाणे घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्या ड्रेसच्या लेंथला हे सूट होतील. तर अशा पद्धतीने माझा हा ब्रेकअप सॉन्गवाला टॉप इथे झालेला आहे. याची जी साईड कटची उंची आहे ती मी रेग्युलरला घेतली, कारण कस्टमर रिक्वायरमेंट. जर तुम्हाला वेस्टला आवडत असेल अनुष्काप्रमाणे तर तुम्ही वेस्टला घेऊ शकता आणि बनवू शकता. तर आजचा हा टॉप कसा वाटला मला जरूर कळवा. आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून थँक्यू.